अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. श्याम मानव यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर चौकशी दरम्यान ठाकरे पिता पुत्रांना अडकवण्याचा दबाव होता असा आरोप केलाय. इतकंच नाही तर अजित पवारांचंही नाव घ्या आणि त्यांना देखील अडकवा असंही देशमुखांना सांगण्यात आलं होतं. मात्र देशमुखांनी तसं न करता स्वतः 13 महिने तुरुंगवास भोगला असं श्याम मानवांनी म्हटलंय. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना श्याम मानव यांनी हे गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, ईडी कारवाईपासून वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती, परंतु अनिल देशमुख यांनी ती ऑफर नाकारली. त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास त्यांनी नकार दिला, त्यामुळे त्यांना 13 महिने तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी सही दिली असती तर उद्धव ठाकरे हे कारागृहात असते असंही श्याम मानव म्हणाले. अनिल देशमुखांकडे 4 प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती. त्यातल्या पहिल्या प्रतिज्ञापत्रात देशमुखांनी 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं असं म्हटलं होतं. तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सालियान बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावं. तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांचंही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावं. मात्र अनिल देशमुख यांनी कोणत्याच प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही. इतकंच नाही तर चौथं प्रतिज्ञापत्र हे धक्कादायक होतं. चौथ्या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुखांनी तपास यंत्रणांना असा जबाब द्यावा की अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत त्यांना देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटखा व्यावसायिकांकडून 400 कोटी रुपयांची वसुली करून द्यावी असं सांगितलं होतं. मात्र अनिल देशमुख यांनी तसं करण्यासही नकार दिला होता. चारही प्रतिज्ञापत्रांवर खूप विचार केल्यानंतर अनिल देशमुखांनी सही दिली नाही. त्यानंतर ते 13 महिने तुरुंगात गेले. शेवटी कोर्टानं त्यांना क्लीन चीट देऊन सुटका केली. परंतु ही 4 प्रतिज्ञापत्र पाठवली कोणी त्याचं नाव मात्र श्याम मानव यांनी सांगितलेलं नाहीये. श्याम मानव यांनी केलेल्या या खळबळजनक आरोपांनंतर माध्यमांनी अनिल देशमुखांना याबाबत विचारणा केली. यावेळी अनिल देशमुखांनी या आरोपांना दुजोरा देत हे दावे खरे असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता श्याम मानव यांच्या खळबळजनक आरोपांवर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे.